नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आम्ही उद्योजक। मित्रांनो, आतापर्यंत आपण भारताचे कॉर्पोरेट गुरु असलेले धीरूभाई अंबानींच्या विचारातून आणि त्यांच्या जीवन प्रवासातून बिझनेस स्ट्रॅटेजी डेव्हलप केल्या आणि त्यांच्या व्यावसायिक विचारसरणीचा आपल्या उद्योगात कसा वापर करता येईल हे सुद्धा आपण पाहिलं। आजच्या या व्हिडिओपासून आपण आचार्य चाणक्यांच्या विचारांचा आपल्या उद्योगात कसा वापर होऊ शकतो आणि त्यांच्या विचारांमुळे आपल्या जीवनात कसे बदल आणू शकतो हे आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली एक बेल आयकॉन दिले आहे त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आर्य चाणक्यांच्या मते यशस्वी उद्योजकाने कधीही दुसऱ्याने तयार केलेल्या मार्गाने किंवा दुसऱ्याचे अनुकरण करून कधीही चालू नये, कारण प्रत्येकाचं ध्येय जरी एक असलं तरी प्रत्येकाची वापरलेली स्ट्रॅटेजी ही वेगळी असते, त्यामुळे उद्योजकाने नेहमी आपली स्वतःची एक वेगळी स्ट्रॅटेजी तयार करून मगच निश्चित ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे। चाणक्यांनी हे सुद्धा सांगितलंय की नेगेटिव्ह माइंडसेट असलेले लोक आणि नेहमी दुखी असलेले लोक या दोन प्रकारच्या लोकांशी संबंध ठेवणे म्हणजेच पेट्रोलजवळ जळती आगपेटी ठेवण्यासारखे असते। जर तुम्ही तुमची एखादी योजना एका नेगेटिव्ह माइंडसेट असलेल्या व्यक्तीसमोर मांडली तर सर्वात पहिले तो व्यक्ती तुमची मजाक उडवेल आणि मग तुमच्या डोक्यात त्या योजनेबद्दल सगळे नेगेटिव्ह थॉट्स भरेल, ज्यात तुमचंच नुकसान होईल। जर तुम्ही नेहमी दुखी असणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात आला तर सर्वात पहिले तो व्यक्ती तुमचं त्याचं रडगाणंच गात राहील आणि त्यामुळे तुमचा मूड ऑफ होईल आणि त्यात सर्वात तुमचा वेळ वाया जाईल। चाणक्य असेही सांगतात की आपल्याला फसवणारा मित्र आणि उलट उत्तर देणारा आपला नोकर किंवा एम्प्लॉई हे आपण मेहनतीने उभा केलेला बिझनेस डुबवण्यास समर्थ असतात। आपल्याला फसवणारा मित्र आपले सर्व गुप्त गोष्टी जाणून घेत असतो आणि वेळ आली की आस्तींच्या सापासारखा पलटू शकतो, ज्यामुळे आपले आर्थिक नुकसान तर होतेच परंतु आपले मानसिक नुकसान सुद्धा होत असते। आता तुम्ही विचार करत असणार की मानसिक नुकसान म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, जर एखाद्या मित्राने आपल्याला धोका दिला तर आपण सहजासहजी दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवत नसतो, ज्यामुळे आपले हितोच्छुक आपल्यापासून दुरावत असतात आणि आपल्याला उलट उत्तर देणारा आपला एम्प्लॉई तेवढाच हानिकारक असतो जेवढा आपण पाळलेला आस्तींचा साप। हा व्यक्ती कंपनीतले सर्व भेद जाणून असतो आणि अशा माणसांमुळे कंपनी धोक्यात येण्याचे खूप चान्सेस असतात। जेव्हा कंपनी आणि आपण लॉसमध्ये जात असतो तेव्हाच प्रत्येकाने आपला जवळचा मित्र आणि आपण कामावर ठेवलेल्या एम्प्लॉईची वेळोवेळी परीक्षा घेतली पाहिजे। वेळेप्रसंगी हे लोक तुम्हाला कशी मदत करतील याचे उत्तर तुम्हाला अशा परीक्षांमधूनच मिळत असतं। जर आपल्या जवळच्या मित्राच्या मनात कपट असेल तर हे तुम्हाला त्याच्या कामातून आणि बोलण्यातून लगेच स्पष्ट होत असतं आणि अशा प्रकारच्या मित्रापासून दूर असणं हेच तुमच्या उपयोगाचं असतं। आणि तुम्ही तुमच्या एम्प्लॉईची वेळोवेळी परीक्षा घेतली तर तुम्हाला त्याच्या मनात काही कपट असेल तर ते सुद्धा माहीत पडेल आणि तुम्ही घेत असलेल्या परीक्षेमुळे तो एम्प्लॉई वेळोवेळी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करत असेल। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओपासून आम्ही तुमच्यासमोर श्री चाणक्यांच्या विचारातून बिझनेस स्ट्रॅटेजी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्हाला आजचा हे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आम्ही पुन्हा हजर होऊ नवीन मुद्द्यांसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।